नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी त्यांच्या ख्रिसमसच्या लगबगीतून देशाच्या सैन्याला संबोधित करण्यासाठी वेळ काढला। यावेळेला व्हाईट हाऊसमधून होणाऱ्या थेट प्रक्षेपणात विविध सैन्य दलांच्या प्रमुखांचे आणि सगळ्या सैनिकांचे त्यांनी आभार मानले। आज आपण आपल्या घरामध्ये ख्रिसमस सुरक्षितपणे साजरा करतोय, ते केवळ सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांमुळे, ही भावना बायडन यांनी व्यक्त केली। तुम्ही राष्ट्राचा मजबूत असा पोलादी कण आहात असं सांगत बायडन यांनी पुन्हा एकदा सैनिकांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। इंग्लंडमध्ये ख्रिसमसचा उत्साह आहे, पण या उत्सवातूनही वेळ काढत स्थानिक नागरिक लसीकरणासाठी भर थंडीत बूस्टर डोस घेण्यासाठी रांग लावताना दिसतात। ब्रिटननं गेल्या 2 आठवड्यात आपला बूस्टर कार्यक्रम वाढवलेला आहे। स्पोर्ट्स स्टेडियम आणि कॅथेड्रल पुन्हा इनोक्युलेशन हब म्हणून उघडले गेलेले आहेत। संशोधनात असंही दिसून आलेलं आहे की लसीचे 2 डोस अत्यंत संक्रमणक्षम ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाही आहेत। नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं शक्य तितक्या लोकांना लसीकरण करण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू केलेले असले तरीही साथीच्या रोगाच्या दरम्यान पहिल्यांदाच गेल्या आठवड्यात संसर्ग झालेल्यांची संख्या दिवसाला 1 लाखाच्या वर गेली, त्यामुळे नागरिक बूस्टर डोस घेण्यासाठी आता घराच्या बाहेर पडताना दिसतायत। ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शुक्रवारी अमेरिकेतील बाहेर देशात जाणारी काही विमानं रद्द करण्यात आली, त्यामुळे ख्रिसमसच्या सुट्ट्यांचं औचित्य साधत बाहेर फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी निराशा झाली। गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत होणाऱ्या बदलामुळे बऱ्याच वेळेला विमान उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। रोमच्या मध्यभागी असलेल्या बॅसिलिकानं शनिवारी गरीब आणि आश्रितांसाठी ख्रिसमस लंचचं आयोजन करण्यासाठी आपले दरवाजे उघडलेले होते। इटालियन धर्मादाय संस्था सेंट एगिडिओद्वारे मुख्य डिश म्हणून लजानिया ही खास डिश ख्रिसमस डिनरसाठी बनवली गेली होती। या ख्रिसमस लंच आणि डिनरसाठी अनेक लोक उपस्थित होते। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळलं जावं म्हणून एकूण 150 पाहुण्यांसाठी काही ठराविक टेबल्स मांडली गेली होती। धर्मादाय संस्थेनं गेल्या 40 वर्षांपूर्वी ख्रिसमस लंच आणि ख्रिसमस डिनरचा हा कार्यक्रम सुरू केला होता। घरापासून दूर मेक्सिकोच्या उत्तरेकडच्या सीमेवर तिहुआना इथं अडकलेल्या स्थलांतरितांनी ख्रिसमसची संध्याकाळ आठवणींमध्ये आणि अमेरिका गाठण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल की नाही या अनिश्चिततेमध्ये घालवली। अनेकांसाठी त्यांच्या प्रियजनांपासून त्यांच्या कुटुंबापासून दूर असलेला हा त्यांचा पहिला ख्रिसमस होता। अमेरिकेच्या इमिग्रेशन न्यायालयांमध्ये सुनावणीसाठी आश्रय शोधकांना स्थलांतरितांना मेक्सिकोमध्ये वाट बघण्यासाठी ट्रम्प काळातील मेक्सिकोमध्येच रहा या धोरणाचं पुनरुज्जीवन बायडन प्रशासन कायदेशीर बाबींमध्ये सुद्धा टिकून राहील अशा प्रकारे नियोजित करत आहे। राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हे धोरण खरं तर रद्द केलेलं होतं, परंतु टेक्सस आणि मिसूरी या राज्यांनी दाखल केलेल्या खटल्यांमुळे ते पुन्हा आता अंमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे। मेक्सिकन सरकारनं पायी जाणाऱ्या स्थलांतरितांचे लोंढे अनेक ठिकाणी थांबवलेले आहेत। एकीकडे जगभरात ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू आहे, अशात लंडनमधले प्राणी संग्रहालयात सुद्धा ख्रिसमस साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळालं। प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांना या सणानिमित्त खास भेटवस्तू दिल्या जातात। गोरिला, सिंह आणि यासह इतरही काही प्राण्यांना खाण्याच्या वस्तू पॅक करून दिल्या जातात। या वस्तू उघडताना माणसांसारखेच भाव या प्राण्यांच्या चेहऱ्यावरही असतात। पॅकिंग केलेल्या गिफ्टमध्ये नेमकं काय आहे याचं कुतूहलही या प्राण्यांना असतं। दरम्यान या भेटवस्तूंमध्ये गाजर, स्प्राउट्स यासह इतरही काही पदार्थांचा समावेश असतो। एका संग्राहकानं पेरूमधील सर्वात मोठा येशू जन्म देखावा संग्रह प्रदर्शित केलाय। मिरियम वेलेन्सियानं 30 वर्षांहून अधिक काळ हे वेगवेगळे देखावे गोळा करण्याचं काम केलेलं आहे। या देखाव्यांमध्ये 340 वेगवेगळे येशू जन्माचे देखावे आहेत। कोरोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षी हा संग्रह प्रदर्शित करता आला नव्हता। हा संग्रह सगळ्यांच्याच आकर्षणाचा सध्या केंद्रबिंदू बनलेला आहे। यंदाच्या ख्रिसमसवर ओमायक्रॉन व्हेरियंटचं संकट दिसतंय। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ख्रिसमस मार्केटमध्ये पर्यटकांची आणि रहिवाशांची खरेदीसाठी वर्दळ पाहायला मिळाली आहे। ओमायक्रॉनचं संकट वाढतंय। 2021च्या शेवटच्या आठवड्यात संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता
फ्रांसचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरन यांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले जाणार आहेत, तसंच लसीकरण वाढवण्यावर आता भर दिला जाणार आहे. रशियाच्या मॉस्कोमध्ये सुद्धा ख्रिसमस ट्री सजवण्यात आलेल्या आहेत. मुख्य चौकातील ख्रिसमस ट्री 28 मीटर इतकं उंच आहे. यावर्षी 20 ख्रिसमस मार्केट्स, 21 मेरीगो राऊंड्स, विविध क्रीडा प्रकार, 18 विनामूल्य स्केटिंग रिंग यांचा समावेश आहे. फायझर या औषध निर्मिती कंपनीची टॅबलेट कोरोना उपचारातलं तोंडावाटे दिलं जाणारं पहिलं औषध ठरणार आहे. यूएस आरोग्य नियामकांनी बुधवारी पेक्सलोविड या टॅबलेटला परवानगी दिलेली आहे. हा सुरुवातीच्या कोरोना संसर्गावर उपचार करण्याचा एक जलद मार्ग आहे. तरी देखील प्रारंभिक पुरवठा हा अत्यंत मर्यादित असणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं फायझरचं औषध प्रौढांसाठी वापरण्याचीच परवानगी सध्या दिलेली आहे. इस्रायलमध्ये आता कोरोनाचा चौथा बूस्टर डोस देण्याची शिफारस आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयातील संसर्गजन्य रोग अधिकारी डॉक्टर टॅल ब्रॉश यांनी सांगितलंय की 4 महिन्यांपूर्वी तिसरा डोस घेतलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सौम्य किंवा मध्यम कमी झाल्याचं त्यांना दिसतंय. ज्यांच्या तुलनेत संसर्गाची पातळी जास्त आहे त्यामुळे त्यांना चौथा बूस्टर डोस द्यायची तयारी सरकारतर्फे प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. नायजेरियातल्या अधिकाऱ्यांनी ऍस्ट्राझेनेका लसीचे 1 दशलक्षाहून अधिक कालबाह्य झालेले डोस नष्ट केलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या वाढीमुळे नायजेरियातल्या लसीकरणाचा दर गेल्या एका आठवड्यात जवळजवळ दुप्पट झालाय. मात्र कालबाह्य झालेल्या डोसची संख्या 10,66,214 इतकी असून नायजेरियाची राजधानी अबुजामध्ये हे लसीचे डोस नष्ट करण्यात आले. राष्ट्रीय अन्न आणि औषध प्रशासनाचे संचालक प्रोफेसर मोजीसुला अदेये यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितलंय की त्यांच्या एजन्सीनं कालबाह्य झालेल्या लसीच्या डोसची विल्हेवाट लावण्यात येईल या वस्तुस्थितीची माहिती लसीच्या देणगीदारांना या आधीच दिलेली होती. आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियात लसीकरण सध्या वेगानं होत आहे. नायजेरियानं फेब्रुवारी 2022 आपल्या 206 दशलक्ष नागरिकांच्या लोकसंख्येपैकी 55 दशलक्ष नागरिकांचं पूर्णपणे लसीकरण करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलंय. पण आतापर्यंत केवळ 2% लोकांनाच लसीचे 2 डोस मिळालेले आहेत. जॉर्जियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल साकाश्विली यांच्या सुटकेच्या मागणीसाठी शेकडो आंदोलकांनी तिबिलिसीमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं होतं. साकाश्विली यांनी स्थापन केलेल्या युनायटेड नॅशनल मूव्हमेंट या देशातल्या प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर निषेध तंबू उभारले गेलेले होते. साकाश्विली या सध्या गौरी लष्करी रुग्णालयात आहेत. उपोषणाला बसल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना तुरुंगातनं हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलंय. जवळपास 8 वर्ष जॉर्जियाबाहेर राहिल्यानंतर साकाश्विली हे जॉर्जियाला परतले. 1 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आलेली होती. येमेनमधल्या इराणला समर्थन देणाऱ्या बंडखोरांशी लढा देताना सौदीच्या नेतृत्वाखालच्या सैन्यानं राजधानी साना विमानतळावर हवाई हल्ले करत बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त केलेत. युतीनं UN एजन्सी आणि नागरिकांना तातडीनं विमानतळ सोडायला सांगितल्यानंतर अवघ्या तासाभरातच हे हल्ले झाले. कोएलिशनचा हा दावा आहे की हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि स्फोटकांनी भरलेले ड्रोन प्रक्षेपित करण्यासाठी साना आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लष्करी तळ बनवलं आहे. सप्टेंबर 2014 हौथींनी येमेनची राजधानी ताब्यात घेतली आहे. या हवाई हल्ल्यात काही मनुष्यहानी झालेली आहे का याविषयीची माहिती मिळू शकलेली नाही. फिलिपीन्सच्या मध्यवर्ती भागात असलेला बोहोल प्रांत टायफून या वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांपैकी एक आहे. त्यामुळे चीननं बोहोलला मदत देऊ केलेली आहे. बोहोलचे गव्हर्नर आर्थर याप यांनी मंगळवारी चीननं दिलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे फिलिपीनला टायफून राईमुळं झालेल्या विनाशानंतर सावरण्यास मदत होणार आहे. सध्या बोहोल प्रांताची दळणवळण व्यवस्था अजूनही खंडित झालेली आहे. याशिवाय बाधित भागातल्या लोकांना अन्न आणि पाण्याची तसंच वीज आणि पाणी पुरवठा करण्यासाठी जनरेटर आणि इंधनाची तातडीची गरज भासते. अमेरिकेनं टेक्सासच्या ह्युस्टनमधील डिअर पार्क रिफायनरी पेट्रोलियोस मेक्सिकानो म्हणजेच पेमेक्सकडून खरेदी करायला मान्यता दिल्याची माहिती मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेली आहे. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज आब्राडोर यांनी या व्यवहाराला ऐतिहासिक असं म्हटलंय. या वर्षाच्या सुरुवातीला पेमेक्सनं दररोज
340,000 बॅरल क्रूडचं उत्पादन करणाऱ्या या रिफायनरीसाठी अंदाजे 596 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम देण्याचं मान्य केलेलं होतं। नियंत्रणाचं यशस्वी हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी 2022 पहिल्या आठवड्यात शेलचा 50% हिस्सा खरेदीही केला जाणार आहे। बहुतेक देश जीवाश्म इंधनावरचं त्यांचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत असताना हा करार ऑब्राडोर यांच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांची निर्मिती, संपादन आणि नूतनीकरणाच्या केंद्रीय धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। मित्रांनो, फिनालेचे बिगुल आता वाजले, इथे उरले 5 दावेदार, पण विनर मात्र एकच होणार। आता लागणार या सीझनचा अंतिम निकाल पाहायला विसरू नका। बिग बॉस मराठी ग्रँड फिनाले आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या कलर्स मराठीवर। कुठलेही निर्बंध लावू नयेत, परंतु काळजी घ्या हा सल्ला मात्र निश्चित प्रकारे राहील। कारण शेवटी ओमायक्रॉनची जर आपण ट्रान्समिसिबिलिटी रेट बघितला तर आपल्याला गर्दी टाळली पाहिजे, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर केलंच पाहिजे। फिश लवर्स के जितने नखरे उतने हमारे भी। Delicious for the love of meat. 90 minutes में fresh fish मंगाओ। Download now. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टेबल इंटरनेट कनेक्शन, ते असणं अगदी महत्त्वाचं झालंय। कारण जर कनेक्शन स्टेबल नसणार आणि ते वायफाय इन अँड आउट होत राहणार, यू कांट वर्क। आपण जेव्हा घरी काम करतो, हा फर्निचर इज नॉट अर्गोनॉमिकली डिझाईन। आपल्या बॉडी पोस्चरला साजेसं फर्निचर जसं ऑफिस स्पेसेसमध्ये असतं तसं घरी आपल्याला पाहायला मिळत नाही। सो वी नीड दॅट काइंड ऑफ फर्निचर इन होम। प्राऊड ऑफ यू, 3 साधेच शब्द आहेत, पण सुयशला खूपच कन्फ्युजिंग वाटले। भास्कर सरांना त्याच्यात असं काय दिसलं ज्याला आजपर्यंत फक्त हेच शब्द वाचायला मिळाले? फेल, व्हेरी पुअर, इंग्लिश सोबत का त्याला एक नवीन भाषा शिकवत होते? का त्याच्या कॉन्फिडन्सवर लागलेला फुलस्टॉप काढत होते? ऍब्सोल्युटली करेक्ट। इंग्लिशचे रूल्स तर प्रत्येक पुस्तकात एकसारखेच असतात। काही टीचर्स आपल्याला आयुष्याचा सिलेबस शिकवतात। आम्ही सगळे इथं जमलेलो हाव दशावतार एअरवेजच्या निमित्तानं। पायलट कोण आहे? मी आहे। मी पायलट। आज संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीज वर। जेव्हा आईला म्हणायचं असतं एक गोल आणखी मार, तर रोज सकाळी ती म्हणते वरुण एक चमचा आणखी। एक चमचा आणखी म्हणजे रोज सकाळी थोडी एनर्जी आणखी। एक बोल केलॉग्स आणि दुधामध्ये आहे पॉवर ऑफ 5, एनर्जी, प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स। प्रत्येक सकाळ बनते ब्रेकफास्ट पेक्षा जास्त केलॉग्स 10 रुपयात सुद्धा। कोरोना काळात तुमचं कुटुंब सुरक्षित करा। नवी मुंबई चिरले परिसरात प्लॉट 2 लाख प्रति गुंठ्यापासून, सुंदर फ्लॅट 1 RK 9 लाख, 1 BHK 16 लाखांपासून, संपूर्ण इन्शुरन्स सह लोन, पोझिशन सुरू। आजच संपर्क करा 0226214777। इन्फ्राटेक प्राइम प्लॉट्स अँड लँड एक्सपर्ट्स। मसाल्यांना हेल्थ मिळते त्यातील नॅचरल ऑइल मुळे। टाटा संपन्न मसाल्यांमध्ये नॅचरल ऑइल्स ना छेडलं जात नाही, म्हणूनच ते असतात गुणसंपन्न। तुम्हीही निवड करा टाटा संपन्न मसाल्यांची, सर्व गुणसंपन्न मसाल्यांची। 500 ग्रॅम परिवार चहा सोबत आता 500 ग्रॅम परिवार साखर मोफत। पप्पा, इथून आपला प्लॉट सुरू होतो, मी तुम्हाला लेआउट दाखवतो। ही तुमची रूम आणि सोबत बाल्कनी। ह्या मातीवर घर। पप्पा सगळा विचार केला। घर आयुष्यात एकदाच बनतं, विश्वास ठेवा घर मजबूतच बनणार। एक आहे संधी, यात सगळं लावेन, आपल्या ध्येयासम मजबूत एक घर बनवेन। पाठवा फक्त अल्ट्राटेकच। अल्ट्राटेकच का? तुम्हीच तर म्हटलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं। घर एक, संधी एक, म्हणूनच सिमेंटही देशाचं नंबर 1। अल्ट्राटेक इंडियाज नंबर 1 सिमेंट। नरवाल घराण्याचा कुलदीपक याने लहानपणीच खूप बोलणी ऐकून घेतली, अरे हा घराण्याचे नाव धुळीस मिळवे। आणि परदीप जर ह्या बोलण्याच्या विचारात गुंतला असताना तर आज डुबकी किंग म्हणून ओळखला गेला नसता। परदीप नरवाल फॉर UP योद्धा। पहा विवो प्रो कबड्डी दररोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्नी प्लस हॉटस्टार वर। कैसी हसी मुस्कानों की
हे काय, हे गुड नाईट गर्ल फ्लॅश आहे. फ्लॅश मोड वर फ्लॅश वेपर्स पोलिसांप्रमाणे कानाकोपऱ्यात लपलेल्या डाकू डासांना शोधून धप्पक धप्पक. भारतातील सर्वात शक्तिशाली लिक्विड वेपराइझर. गुड नाईट गर्ल फ्लॅश. Fully loaded Lensguard blue lenses block harmful blue light and have all the best coatings. I'm forever blue. Fully loaded Lensguard blue lenses. Download the app or call 1-800-000. इतकंच हेवी होईल मग लाईव्ह व्हिडिओ साठी डान्स कसा करणार? बिलकुल हेवी नाही होणार. फॉर्च्यून सनफ्लावर ऑइल मध्ये बनवलं आहे. इम्युनिटी बूस्टिंग व्हिटॅमिन ए डी आणि ई युक्त फॉर्च्यून रिफाइंड सनफ्लावर ऑइल मध्ये जेवणबद्ध लाईट. फॉर्च्यून सनफ्लावर ऑइल व्हेरी व्हेरी लाईट. आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो तरी इतका हॅपीनेस. बायकोचं प्रेम आणि तिरुमला. मॅम तिरुमला? तिरुमला ऑइल. तिरुमला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता. डोंट वरी. तिरुमला ऑइलच्या 5 लिटर खरेदीवर मिळवा 20 ml तिरुमला कोकोनट ऑइल अगदी मोफत. आजच खरेदी करा. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. रात के 9 बजे भी गुड मॉर्निंग कैसे यही सोच रहे हो ना? ये तो कुटे ग्रुप डेयरी के गुड मॉर्निंग घी की बात कर रहे हैं. यह है काउ मिल्क से बना दानेदार घी. इसमें है विटामिन ए डी ई और बीटा कैरोटीन जो इम्यूनिटी बढ़ाए और इसका वेदिक प्रोसेस मनमोहक खुशबू दे जाए. गुड मॉर्निंग. अब मॉर्निंग की ताकत हर वक्त. गुड मॉर्निंग दानेदार घी. गुड मॉर्निंग घी चा 2 ml खरीदी वर मिळवा 20 ml तिरुमला कोकोनट ऑइल अगदी मोफत. आजच खरीदी करा. बाय द कूटे ग्रुप कीपिंग मॅनकाइंड हॅपी. कधी पहा आमचे चेहरे छान उजळलेले दिसतात ना. कस सांगू का? कारण आम्ही रोज वापरतो विको टर्मरिक क्रीम. तेव्हा तुम्ही ही विदेशी कॉस्मेटिक ग्लो सोडा आणि स्वदेशी आयुर्वेदाच्या सोबतीने आमच्या सारखे उजळत राहा. विको वापरा, स्वदेशी निवडा. विको टर्मरिक क्रीम. जेव्हा आईला म्हणायचं असतं एक गोल आणखी मार तर रोज सकाळी ती म्हणते एक चमचा आणखी. एक चमचा आणखी म्हणजे रोज सकाळी थोडी एनर्जी आणखी. एक बोल केलॉग्स आणि दुधामध्ये आहे पॉवर ऑफ 5 एनर्जी प्रोटीन आयर्न कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स. प्रत्येक सकाळ बनते ब्रेकफास्ट पेक्षा जास्त. केलॉग्स 10 रुपयात सुद्धा. अपडेट देत राहा ग. नक्की आई. तुम्ही तुमच्या मुलांना किती ओळखता? आई उद्यापासून रात्री 10 वाजता कलर्स मराठीवर. ब्रेक नंतर जगाच्या पाठीवर मध्ये इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. चीनच्या कॅनरी बेटांवर सप्टेंबरमध्ये सुरू झालेला ज्वालामुखीचा उद्रेक आता थांबल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. गेले 10 दिवस उद्रेक होत नसल्याचं तसंच लाव्हारस किंवा सल्फर डायऑक्साईडचं उत्सर्जन झालेलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. ज्वालामुखीचा उद्रेक जरी थांबला असला तरी त्याआधी प्रचंड प्रमाणात बाहेर पडलेल्या लाव्हारसामुळं मोठं नुकसान झालंय. त्याचा फटका इमारतींना आणि शेतजमिनीला बसलेला आहे. उद्रेक थांबणं हे ख्रिसमस गिफ्ट असल्याचं पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी म्हटलंय. कॅलिफोर्नियातल्या पूर्व किनाऱ्यावर एका सर्फरचा मृत्यू झाला. शार्कच्या हल्ल्यात हा मृत्यू ओढावल्याची शक्यता व्यक्त होती आहे. मोरो रॉक जवळ 11:45 सुमारास सर्फर पाण्यात खेचला गेला. पुढचे 24 तास पाण्यात न जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या सर्फरला वाचवण्यासाठी दुसऱ्या सर्फरनं लगेचच प्रयत्न देखील केला पण तोपर्यंत पहिल्या सर्फरचा मृत्यू झालेला होता. विसेगार्ड ग्रुपचे परराष्ट्र मंत्री हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी तुर्कीमधल्या आपल्या समकक्षांशी चर्चा केली. यावेळेला मंत्र्यांनी युरोपमधल्या स्थलांतर त्याचसोबत तालिबानशी संबंध यावर चर्चा केली. दरम्यान हंगेरीचे परराष्ट्रमंत्री पीटर सिझार्टो यांनी युरोपियन युनियनला तुर्कीला 6 अब्ज युरो निधी देण्याचं आवाहन केलं आहे. रशियातल्या क्रिमियामध्ये जोरदार थंडी पडली आहे. हिमवादळाचाही मोठा तडाखा बसला आहे. काही भागातलं तापमान 50° सेल्सिअस इतकं जबरदस्त खाली घसरलंय. मॉस्कोमध्ये या आठवड्यात सरासरी 22° सेल्सिअस तापमान आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे
शून्य अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. थंडीची सवय असली तरी यावर्षी प्रचंड बर्फवृष्टीमुळे वातावरण अतिथंड झाल्याचं दिसतंय. आणि या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर या आपल्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमान्य.